ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पाहूयात दिवसभरातील मोठ्या 10 बातम्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या कोरोनाचा थैमान काल काहीसं निवळल्याचं चित्र आहे, पण चिंता मात्र कायम आहे. त्याचं कारण असं की राज्यात काल दिवसभरात 52,312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर दुसरीकडे दिवसभरात 51,751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 5,64,746 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनिल देशमुख यांना अखेर सीबीआयकडून समन्स, 14 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस सचिन वाजे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स बजावलं आहे. सीबीआयनं 14 एप्रिलला अनिल देशमुख यांना उपस्थित राहण्यास सांगितलं असून परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करणार आहे. नवी मुंबईत आयसीयू मधील रुग्णांसाठी चांगली बातमी, 20 दिवसांच्या अतिरिक्त साठ्यासह ऑक्सिजन उपलब्धता. सध्या कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ऑक्सिजनची कमतरता या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता सतर्कता राखत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन स्थितीचा सविस्तर आढावा घेतला, तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता करून दिली. यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोविड सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेत असलेली सध्याची रुग्णसंख्या जाणून घेतली, तसेच त्यांना दैनंदिन किती ऑक्सिजन पुरवठा लागतो याची तपशीलवार माहिती घेतली. भविष्यात संभाव्य किती ऑक्सिजन पुरवठा लागेल याची पडताळणी करत तशा प्रकारे सिलेंडर वाढीचे निर्देशही आयुक्तांनी यंत्रणेला दिले. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. याशिवाय इमर्जन्सी करिता देखील 20 दिवसांचा अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. आपली बदलापूरच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस करा दिमाखात साजरा. आजच आमच्याशी संपर्क करा 8766967401. अरे हे सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, देवेंद्र फडणवीस कडाडले. राज्यात सत्तेत आलेलं सरकार हे आधी होते महाविकास आघाडी सरकार, एका वर्षात झालं ते महाविनाश आघाडी, आणि आता ते ओळखलं जात आहे महावसुली आघाडी. म्हणून मंगळवेढा पंढरपूरच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवावी असं आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव आणि मंगळवेढा शहरात येथे सभा घेतल्या. या सभांदरम्यान त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. राज्यात कोरोना परिस्थिती बिघडत असल्यानं राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच लॉकडाऊन संदर्भात सूचना जाणून घेत आहेत, तर दुसरीकडे लॉकडाऊनला विरोध होताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या मुद्द्यावर वेगवेगळे मतप्रवाह असून ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी लॉकडाऊन संदर्भात भूमिका मांडली आहे. प्रत्येकाने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे. माझ्यासह सर्वांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. लॉकडाऊन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही, पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असेल तर हे करणं गरजेचं आहे, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना स्थितीवरून सोनिया गांधींनी व्यक्त केली चिंता, मोदींना लिहिलं पत्र. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांनी काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधात लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही अधोरेखित केली.
एकीकडे आपली देशांतर्गत लस उत्पादन क्षमता वाढवणे आवश्यक असताना दुसऱ्या बाजूला अजिबात वेळ न दवडता आवश्यक परवानग्या असलेल्या सर्व उमेदवारांना आपत्कालीन वापरास परवानगी देणे सुज्ञपणाचं असेल असं सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे। लस हीच आपली सध्या सर्वात मोठी आशा असल्याचं सांगताना सोनिया गांधी यांनी अनेक राज्यांमध्ये फक्त 3 ते 5 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याकडे लक्ष वेधलं आहे। लॉकडाऊन नंतर आता वीज दरवाढीचे संकट। गेल्या वर्षी कोरोना संकट गहिरे असताना वीज बिलाच्या मोठमोठ्या आकड्यांनी सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा एकदा संसर्ग लॉकडाऊनच्या धास्तीबरोबरच जून नंतर महावितरणाचे वीज दरही वाढवण्याची शक्यता आहे। मागील वर्षी कमी झालेली मागणी त्या तुलनेत वाढलेला खर्च व त्यातून निर्माण झालेला तोटा यामुळे ही दरवाढ होण्याची भीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। वीज कंपन्यांचे दर 5 वर्षांनी ठरतात। गेल्या वर्षी 1 एप्रिलला नवे दर राज्यात लागू झाले, पण या 5 वर्षांच्या दरांचा वर्षभरानंतर आढावाही घेतला जातो, त्याला मध्यकाळ अर्थात मिड टर्म असे म्हटले जाते। या आढाव्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून प्रस्ताव मागवले जाण्याची शक्यता आहे। महावितरणाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता यामध्ये महावितरणाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर होऊ शकतो। लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग्स, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा 16 बँक्वेट हॉल। आजच संपर्क करा 9004610789। हे पवार साहेबांचं सरकार आहे, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाही। आनंद शिंदे यांनी लगावला फडणवीसांना टोला। एकीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मैदानात उतरत अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा असे विधान केले व महाविकास आघाडी सरकार आता आउट घटकेचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला। असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून लोकगायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्यातून टोलेबाजी केली आहे। आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती। त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते। तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना सांगायचंय मला असं म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला। कोरोनाच्या नियमांचं गंगारपण, कुंभमेळ्याची गर्दी पाहून रिचा छड्डानं व्यक्त केला संताप। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे। या उद्रेकामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। सरकारकडून ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु अजूनही म्हणावे तसे यश त्यांना आलेले नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे आयोजित कुंभमेळ्याला अलूट गर्दी लोटली आहे। ही गर्दी पाहून अभिनेत्री रिचा छड्डा हिने तीव्र संताप व्यक्त केला असून आपल्या भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत। यातील काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्री रिचा छड्डाने ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत व शेअर करत हा तर कोरोना सुपर स्प्रेडर करणारा इव्हेंट आहे असे म्हटले आहे। रिचाने केलेल्या ट्विटवर अनेकांनी कॉमेंट करत तिला पाठिंबा देखील दिला आहे। दीपक हुडाने अर्धशतक झळकावल्यावर ट्रोल झाला मुंबई इंडियन्सचा कृणाल पांड्या। पंजाब किंग्सच्या दीपक हुडाने यावेळी पहिल्याच सामन्यात 20 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले। दीपकने अर्धशतक झळकावल्यावर मुंबई इंडियन्सच्या कृणाल पांड्याला सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे। पण हुडा आणि पांड्या यांचे कनेक्शन नेमकं काय आहे हे चाहत्यांनीच सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे। कृणाल आणि दीपक हे दोघेही बडोद्याचे खेळाडू आहेत। जानेवारीमध्ये बडोद्याचा संघ BCCIची स्पर्धा खेळण्यासाठी एकत्र आला होता, त्यावेळी सर्व संघासमोर आपला अपमान केल्याचे दीपक हुडाने सर्वांसमोर सांगितले होते। त्यानंतर कृणालवर कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं, पण बडोद्याच्या क्रिकेट मंडळाने त्यानंतर कृणालवर कारवाई केली नाही तर दीपक हुडावर 1 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला। यामुळे दीपकचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा फटका दीपकला बसला, पण दीपकने हे सर्व नुकसान आपल्या एका खेळीनेच भरून काढल्याचे पाहायला मिळाले आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।